नमस्कार, मी श्रुतिका गावंडे. कृषीप्रधान टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. बघूया आजच्या ठळक घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून श्री वरुण भाऊ दप्तरी मित्र परिवार व वीर भगतसिंग ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था सेलू यांच्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्वच्छ सेलू प्रदूषण मुक्त सेलू अभियान अंतर्गत सेलू शहरात विविध ठिकाणी कचरापेटी लावण्यात आल्या. सेलू शहरात प्लास्टिक व प्रदूषण मुक्त करण्यासाठी दृष्टिकोनातून राबविल्या जात असणाऱ्या स्वच्छ सेलू प्रदूषण मुक्त सेलू अभियानाअंतर्गत याआधी सुद्धा पहिल्या टप्प्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त सेलू शहरात विविध ठिकाणी कचरापेटी लावण्यात आल्या होत्या. गणेश खोडके, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, सेलू, वर्धा. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आतापाता प्राथमिक केंद्रात दुपारी 3:30 सुमारास आपोजी खुर्द येथील एक तरुण एक रुग्ण बोटाच्या जखमेवर ड्रेसिंग करण्याकरता आला असता त्याने औषधी कक्षाची तोडफोड करीत काचा फोडल्या. त्यामध्ये औषधी कक्षाचे 30,000 ते 35,000 रुपयाचे नुकसान झाल्याची तक्रार डॉक्टर कावरे यांनी पोलीस स्टेशनला दिली. तसेच अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राहुल इंगडे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, अकोला. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 पिवळ्या नाल्याजवळ टू व्हीलर क्रमांक MH30V1400 या मोटरसायकलला मागून येणाऱ्या अज्ञात वाहकाने जबरदस्त धडक दिल्याने दोन दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास बाळापूर पोलीस स्टेशन करत आहे. राहुल इंगडे सह शिवदास दामोदे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, अकोला. नागपूरच्या क्राईमच्या धडाडीचे पत्रकार व नागपूर टुडे या न्यूज पोर्टलचे क्राईम रिपोर्टर म्हणून प्रसिद्ध असलेले रविकांत कांबळे यांच्या आई व चिमुकल्या मुलीची निर्दयतेने हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने पत्रकार जगतात एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी सायंकाळीपासून कांबळेची आई आणि चिमुरडी बेपत्ता होती. मात्र आज अचानक बेपत्ता चिमुरडी आणि पत्रकार कांबळेच्या आईचा मृतदेह दिघोरी नाल्याजवळ आढळून आल्याने दोघी आजी नात्यांची जुन्या वैमनस्यातून अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा कयास लावला जात आहे. राहुल इंगळे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, नागपूर. नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रहारच्या वतीने पाण्यावर चढून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शोले आंदोलन करण्यात आले. यावेळी आशिष जयस्वाल, दिनेश निंबाळकर, पंकज जयस्वाल, मोरेश्वर तांदुळकर, विजय कठाणे, धर्मेंद्र बोबडे, स्वप्नील वरगट हे प्रहारचे सैनिक टाकीवर चढले होते. आकाश गजबेसह दुर्गाप्रसाद पांडे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, काटोल. लोणार तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लोणार तालुक्यातील बीबी किनगाव जेट्टू भुमराळा सह अनेक गावात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात गावागावात शिवरायांची मिरवणूक काढण्यात आली. तर भुमराळा येथे शिवजयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध व्याख्यानकार सिद्धेश्वर रांदळे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी महिला, पुरुष, लहान मोठ्यांनी हजारोच्या संख्येने व्याख्यानाचा आनंद घेतला. देवानंद साना, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील जवळकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ई लर्निंग तसेच सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनोद भाऊ वाघ यांच्या हस्ते पार पडले. देवानंद सानप, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, लोणार, बुलढाणा. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या कृषी महोत्सवाचे खामगावात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी खामगाव शहरात टेक्सटाईल पार्क उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठच्या धर्तीवर खामगाव आज 100 एकरावर आहे. कापूस ते धागा व धागा ते कापड आणि कापडाची निर्याती व कापडाची निर्यात असे याचे स्वरूप असणार आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचा चांगला फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. पलूस तालुक्यातील रामानंद बुर्ली येथील रयत शिक्षण संस्थेच्या आर्ट, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजचा सुवर्ण महोत्सवी वार्षिक पर्यटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय विद्यापीठाचे कार्यवाह डॉक्टर विश्वजित कदम तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश शाळुंके आदी मान्यवर उपस्थित होते. संदीप नाजरे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, सांगली. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गारपिटाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. यामुळे शासनाने नुसत्या घोषणा न करता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी या मागणीसाठी अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. जावेद शाह, ब्युरो रिपोर्ट, पुष्पदान टीव्ही, अंजनगाव सुर्जी. शहीदांच्या भूमीत जन्मलेल्या राजेंद्र निंबूरकरांनी देशसेवेत दिलेले योगदान न विसरता येणारे आहे. तसेच सर्जिकल स्ट्राईकमधील त्यांचे योगदान वडाळा गावाचे नाव उंचविणारे ठरेल अशा वीर सुपुत्राला 26 जानेवारी रोजी विशिष्ट सेवा पदक प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वडाळा या गावात जाहीर सत्कार करण्यात आला. या नागरी सत्काराला प्रमुख अतिथी म्हणून वर्धेचे खासदार रामदाजी तडस, आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार अमर काळे तसेच आर्वी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दादा रावकेचे,
केंद्रीय जलसंपदा नदी विकास तसेच गंगा पुनर्जीवन OSD सुधीरजी दिवे, PR पोटे पाटील एज्युकेशन वेल रामचंद्रजी पोटे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख अतिथींनी आपल्या भाषणामधून सत्कार मूर्तींना शुभेच्छा दिल्या. लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबूरकर यांनी वडाळा येथील प्राथमिक शाळा, आष्टी येथील हुतात्मा शाळा, PR पोटे संस्था तसेच या संस्थांनी मोमेंटो भेट दिला. या कार्यक्रमाला गावातील लोकांची उपस्थिती मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अक्षय गौडी, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान TV, आष्टी शहीद, वर्धा. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील शिरपूर बोके येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रो कबड्डी प्लेयर शशांक वानखळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी आर्वी भाजपच्या नेत्या प्रिया शिंदे उपस्थित होत्या. श्रीकांत मुळे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान TV, आर्वी. आता आपण बघू शकतो आपले चॅनल आपल्या मोबाईल वर. त्यासाठी सबस्क्राईब करा कृषी प्रधान TV चे YouTube चॅनल. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.